नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला गोड पोहे बनवून दाखवते त्यासाठी हे पोहे घेतलेले जे जे आपण पोहे बनवतो ते पोहे घेतलेले तर ह्याला स्वच्छ आपण धुवून घ्यायचं तर धुवायचं कसं तर ह्या मी चाळणीत टाकून धुणार आहे कारण की जर आपण पोहे जर वाडग्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये जर धुतले तर जास्त प्रमाणात चिपचिपे होतील जर पाणी राहिलं तर त्यासाठी आपण हे चाळणी धुवून घेणार आहोत पोहे बघा स्वच्छ धुवून घेतलेले तसे चोळून चोळून धुवून घ्यायचे आणि ह्याच्यामध्येच मी धुतलेले आहेत म्हणजे पूर्णपणे पाणी ह्याचं आपलं नितळून जाल जास्त असं चिकट असं ओलसर असे पोहे होणार नाहीत कढई गरम करत ठेवली त्याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा तूप टाकून घ्यायचं दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि तूप चांगलं कडक गरम होऊन देऊया तूप गरम झालेलं आहे तर गॅस एकदम बारीक करायचा आता त्याच्यामध्ये बघा एक दहा ते बारा काजूचे तुकडे मी करून घेतलेले आहेत आणि दहा ते बारा बदामाचे काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे ह्याचा थोडासा आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे हलकासा बघा कलर चेंज झालेला आहे तर ह्याच्यामध्ये हे मनुके टाकणार आहेत दहा ते बारा मनुके आहेत आणि हे मी आपलं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे ह्याच्या जा जागी तुम्ही ओलं खोबरं खिसून घेतलं तरी चालेल आता हे पण आपल्याला हलकंसं ह्याच्याबरोबर भाजून घ्यायचे गॅस एकदम बारीकच आहे कारण तूप जर जास्त गरम झालं ना तर हे स बी गरम आहे आणि तूप बी गरम आहे खोबऱ्याचा बी कलर चेंज झालेला आहे आणि बदाम काजूचा बी कलर चेंज झालेला आहे अशा पद्धतीत कलर चेंज झाला पाहिजे तर हे मी काढून घेते एका भांड्यामध्ये ह्याच्यामध्ये बघा आपण बदाम काजू भाजले होते ते मी काढून घेतलेले आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा कप हे बघा मलाईदार दूध आहे म्हशीचं दूध आहे आणि ह्याच्यामध्ये एवढंच आपल्याला पाणी टाकायचे नुसतं तुम्ही दूध टाकलं तरी चालेल पण मी अर्धा आणि अर्धं पाणी टाकणार आहे चव्यानुसार साखर किती गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर टाका आणि ह्याच्यामध्ये दोन विलायची मी साखर टाकून बारीक केलेले आहेत आता हे आपल्याला चांगलं उकळून देऊया साखर बघा वितळलेली आहे आणि असं चांगलं उकळून द्यायचं म्हणजे छान लागतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे तर हे मी चाळणीमध्ये बघा भिज घातले होते असे झाले की नाही मग जरा त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य मुरलं ना म्हणजे चवीला छान लागतं म्हणून हे चाळणीत धुवून घ्यायचे स्वच्छ आता हे, हे, हे मिक्स करून घेऊया आपला गॅस मिडियम आहे मिक्स करून घेतलेले एक वाळगं भरून पोहे होते तर एक वाटीबरोबर दूध अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतलं होतं आता हे ते एक दोन मिनटं आपण झाकण ठेवूया दोन मिनटं बघा मीडियम गॅसवर झाकून ठेवलं होतं एकदा बघायचं कडे जर पातळ असेल तर असं खाली लागेल वगैरे तर लक्ष देऊन करा बघा अशा पद्धतीत होतात आता ह्याच्यामध्ये हे जे आपण हे भाजलं होतं ना सगळं सुकं खोबरं बदाम काजू हे सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडीशी तुम्ही खसखस बी भाजून टाकू शकता ते भाजून टाकू शकता छान लागतं हे वेगवेगळ्या पद्धतीनं करायला करायचं चा, छान चा वेळ लागतं आणि वल्लं खोबरं घातलं तर अजून चांगलं आहे मिक्स करून घेतलेले आहेत बघा आता ह्याला आपण झाकण ठेवूया एक मिनटासाठी बारीक गॅसवर एकदम एक मिनिट झालेलं आहे बारीक गॅसवर झाले ठेवलं होतं बघा किती मस्त असे झालेले आहे ते हे तुम्ही गुळाचे पण करू शकता हे मी तुम्हाला साखरेचे दाखवलेले आहे तुम्हाला जर गुळाचे पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि ह्याच्यामध्ये जे दूध आणि पाणी वतलं आहे ना ते कमी प्रमाणात टाकायचं एक छोटी वाटी अर्धी दूध आणि छोटी वाटी अर्धी पाणी ओतलेलं आहे दोन्ही तुम्ही जर दूध जरी टाकलं तरी छान होतात एकदम ही जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा